शेतमालाचा भाव आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि स्वागत करावं. महाराष्ट्रामध्ये थोडीशी खळबळ वाजली. आमची परमिशन नाकारण्यात आली की तुम्हाला परमिशन मिळणार नाही. तुम्हाला निश्चितपणे सांगतो या देशाला आणि महाराष्ट्राला जर संघवादी विचारापासून रोखायचं असेल तर पवारांनी पसरवल्या गेल्या तरी सुद्धा भीमसैनिकांनो संविधान सैनिकांच्या समोर कधी येणार नाही अशा अपेक्षेचा संविधानवादी भूमिका. विशाल भाऊंच्या प्रयत्नातून आज आपण आज इथे अतिशय का महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. सुरुवातीलाच प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते. ज्या दिवसाचा सार्थ अभिमान मुंबईमध्ये 26 जानेवारी आलं की टी व्हीच्या समोर जायचं. आज एक अतिशय आगळा वेगळा दिवस खरं तर आज आलाय. मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की असा दिवस कधीतरी माझ्या आयुष्यात येईल. संविधान ती महत्वाची गोष्ट आहे. ज्या संविधान ज्या ताईन आपण एकमत आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी 1, 2, 3, 4 4.5 कोटी रुपये स्वतःची जाहिरात देवत मांडत उमर खेळताय साहित्य संमेलन डॉक्टर बाबासाहेबांच्या मला समाधान वाटण्याची गरज आज जास्त. आज समाजामध्ये एखाद्या आज देखील पहिल्यांदाच भाजपने तिरंगा यात्रा काय म्हणतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मन मोकळेपणे बोलण्याचा अधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आणि दुर्दैव आहे की मन मोकळेपणे कुठलीही शांततेने जर कोणी चर्चा करत असेल तर त्या सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबायचं काम हे सरकारच्या माध्यमातून सातत्य होतो आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. क्रांती सभेकडून आज संविधान रॅली या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि खास करून मोठ्या प्रमाणात OBC आणि दलित मुलं ज्यांना असं वाटतं की हे संविधान जे आहे हे देशाचं रक्षण करणारं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जर कोणी करायचा प्रयत्न करत असेल किंवा देशामध्ये आम्हा सगळ्या भारतीयांना धर्माधर्मामध्ये जातीजातीची प्रांताची आणि हे करत असेल कोणी तर ते आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान दिलेलं आहे या देशाला ते बदलण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ते होऊ देणार नाही आम्ही. आणि म्हणून आयोजकांनी या ठिकाणी मोठी रॅली केलेली आहे पण ह्या ठिकाणी तिरंगा रॅली भाजपने काढली. ज्यांनी कधी तिरंग्याचं नाव घेतलं नाही अशा लोकांनी तिरंगा रॅली करून चैत्यभूमीची आमची 3 महिन्यापासूनची परवानगी होती ती ऐनवेळी आम्हाला दिलेली नाही आहे त्यामुळे अनेक लोक चैत्यभूमीला येतात आणि इथपर्यंत यायला त्यांना वेळ लागतो आहे तर लोकांना काही माहिती नाही आहे की नक्की आमचं हे कुठे आहे. तर चैत्यभूमीची परवानगी आमची सरकारने नाकारली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे. आणि अशा प्रकारे संविधानाचं जर कोणी अपमान करत असेल किंवा संविधान बदलण्याचा प्रयत्न असेल कारण सर्व मोठ्या पदांवर आज भाजपचे लोक आहे राष्ट्रपतीपासून तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे सगळेजणं जे भाजप आणि RSSच्या विचाराची मंडळी आहेत यांना या देशामध्ये दंगे घडवायचे जे मध्ये आपण भीमा कोरेगावला जे बघितलं विजयस्तंभावरती जे असंख्य लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांना त्या ठिकाणी पाणीही मिळू नये किंवा तिथे दंगे करवणं 101 वाहनं तिथे जळाली जाळपोळ करणं मारामाऱ्या करणं दलित आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावणं अशा प्रकारचं जे एक कारस्थान चालू आहे ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आज आमचे विशाल हिवाळे आणि त्यांच्या सगळ्या साथींनी इथे एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहेत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात संविधानाचं काम करतोय. पण संविधानाचं काम करत असताना आमचं म्हणणं असं आहे की संविधानमय भारत तयार झाला पाहिजे संविधानाची नीतिमत्ता ही समाजात आली पाहिजे म्हणून आम्ही संविधानिक शिबिरं संविधानिक परिषदा गाव तिथं संविधान अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे. परंतु ज्यांनी कधी भारतीय संविधान मानलं नाही ज्यांनी कधी तिरंगा मानला नाही त्यांना अचानक आज जाग आली आणि म्हणून ते लोक आज या ठिकाणी तिरंगा रॅली घेत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना तो अधिकार नाही कारण ते गोळवळकरांच्या विचारांना मानणारे लोक आहेत भारतीय संविधान त्यांना मान्य नाही. मागे तुम्ही पाहिलं असेल की हेगडे जे त्यांचे मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. त्यामुळे त्यांना तो नैतिक अधिकार नसतानासुद्धा आमच्या रॅलीला काउंटर करण्यासाठी त्यांनी 3 महिने आम्हाला त्रास दिला आम्हाला परमिशन दिली नाही. आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतोच पण आज संविधान मानणारे लोक
वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी ते संविधान संविधान मानता है, त्यामुळे संविधान विरोधकांचं फार दिवस चालणार नाही। पराभूत व्हावंच लागेल अशा पद्धतीचा निर्धार व्यक्त करण्यासाठी आम्ही ही रैली आयोजित केलेली आहे। मेरा कहना इतना ही है, कहीं ना कहीं ये लोग डरे हुए हैं और अपनी जो उन्होंने की हुई करतूत है उन्हें छुपाने के लिए ये सब कर रहे हैं, ताकि उनकी जो सच्चाई लोगों के सामने ना आ सके। वो जो सब उनको लग रहा है, वो जो सब कर रहे हैं, किसी को मालूम नहीं पड़ रहा है। हमें अच्छी तरीके से लोगों को गुमराह करके दूसरी राह, आज ये कार्यक्रम यहाँ पर था, इसकी वजह से यहीं पर रैली वगैरह निकाल के लोगों को डाइवर्ट करने की कोशिश उन्होंने की है, और इससे कुछ होगा नहीं। वो लोग जो गलत कर रहे हैं उसका खामियाजा वो लोगों को भुगतना पड़ेगा। ये भारतीय लोकतंत्र है। आज की जो रैली है ये किसी भी पार्टी की रैली नहीं है, ये नॉन पॉलिटिकल है, इसमें कोई राजनीतिक दल शामिल नहीं हुआ है।